हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल सुरज साबळे ब्लॉगमध्ये। तर भावांनो, मी आता घरी चाललो होतो, घरी जाता जाता मला दिसलं डीजे, त्याचं नाव बघितलं तर ओमकार 72। तर मी थांबलो मग आता डीजे बघायसाठी। महाराष्ट्रातील एक नंबरचा डीजे असं म्हणतात त्याला। डीजे सेटअप करणं सोपं गोष्ट नाही भावांनो, ते 2 तास झालं करतात। मी 2 वाजता आलो होतो, आता पाऊस आला आहे, हिरो येणार आहे कमांडो मधला हिरो। आता 5 वाजले, जवळजवळ झाले सेटअप करून, पाऊस आला आहे त्यामुळे थोडं थांबल्यात, ते कागदा थांबले आहे। आता टॉप लावू राहिलेत, म्हणजे कॅबिनेट लावतात, कॅबिनेट जोडत आहेत। आता पाऊस काही कमी होईना, सर्व तिथे बघण्यासाठी थांबलेत। आता मिक्सर आणि तेच वाढतात, आता त्यामुळं थांबले तिथं सगळं। गर्दी वाढू लागली हळूहळू, आता लई गर्दी आली। मी 2 वाजल्यापासून आलो आहे, आता 6 वाजले। तर हा डीजे दही हांडी निमित्त आलेला आहे, प्रेरणा प्रतिष्ठानने बोलवला आहे, माळीवाडा अहमदनगर येथे आहे। आता गर्दी लई वाढली, आता सर्वजण आवाज ऐकण्यासाठी थांबलेत, साऊंडचा आवाज। आता साऊंड चेक करणार आहे, 6 वाजलेत। मला पण घरी जायचं आहे आता, तर मला घरी जायला उशीर होऊ शकतो, त्यामुळे मी घरी सांगितले 6 वाजेपर्यंत, पण आता इथं 6 वाजलेत, मला अजून साऊंड नाही चालू झाला। तर बघू साऊंडचा आवाज ऐकून जाणार मी। तर भावांनो, साऊंडचा चेकिंग चालू झालेलं आहे। तर साऊंडचा खरं सांगतो, आवाज लय डेंजर आहे, कारण कानाला आत्ताच लगेच कसं तरी वाटतं, अख्खं व्हायब्रेट होतं ते। खरंच एक नंबरसाठी साऊंड चेकिंगला सगळे मागं पळाले, स्टार्टिंगला आवाज आला तेव्हा। तेव्हा मी व्हिडिओ नाही काढू शकलो, पण आता काढतो। तर सगळ्यांनी कानालाच हात लावला डायरेक्टली, आवाज येणार। तर ह्या डीजेला तर क्वालिटी आहे बरं का, आवाज तले कडक, चेकिंगलाच एवढं सोडलंय। तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, असे नवीन नवीन ब्लॉग पाहिजे असेल तर सगळे शेवटचे पण ब्लॉग पाहून घ्या माझे, आणि लाईक आणि शेअर नक्कीच करा। जमले सर्व गोपाल भक्तांचं या ठिकाणी हर्ष स्वागत।
श्री कृष्ण और प्रेमिका को राधा जी के रूप में देखा जाता है। तर मला 100% कॉपीराइट क्लेम तर येणारच, आता सगळे गाणे वाजत होते तर आता वाजले तुम्हाला 7:15, आता ती म्हणे 7:30 ची बस आहे म्हणे थांबते तर बस लागली भावनं, बसमध्ये कोणीच नाही बघा झट्टजी, कारण 7:30 ची बस आहे, संगमनेरचं बस जास्त गर्दी नसती। आता वाजले 8 तर भेटले तारकुरला आलो मी आता कॅन्डी। तर अजूनपर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आता घरी 100% बोलण्याचे मला।
कारण 8 वाजले इथंच म्हणलं वगैरे 9 वाजता घरी नाही तर इथे नक्कच तर घरी जायला लागतोच. तर मी सकाळी 6 निघलो होतो घरून, सकाळचं कॉलेज माझं, तर आता मला फार 8 वाजले. 6 घरून निघलो ना आता 8-9 घरी पोहोचन, घरी बोलण्याची. तर भावना बाय बाय, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा.